बैठ देते का फोटो काढूंगा आज दोन चार फोटो काढूंगा पाटील राऊत साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अंकुशराव पाटील साहेब शहर अध्यक्ष युवकचे आघाडी अमन शेख दत्तात्रेय पांढरे सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही सिद्धोड तालुक्यातून 10,000 पत्र पाठवत आहोत। तरी या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले धन्यवाद। कसं करा आज सिल्लोड तालुका राष्ट्रवादी महबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना 1 कोटी पत्र ज्याचा विषय आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मराठा समाजाला आरक्षण मिळावे या संदर्भातील या महबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे युवकचे अध्यक्ष अनिल राऊत युवकचे पदाधिकारी माननीय बाजरंग पाटील कडक या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक माननीय जाधव मामा संजू भाऊ दादाराव काळे तसेच युवकचे पदाधिकारी आमचे प्रवक्ता सेलचे अध्यक्ष जफरभाई यांनी एक मोहीम हाती घेतलेली आहे की येणाऱ्या काही काळामध्ये आजपासून आम्ही त्या मोहिमेची सुरुवात केलेली आहे आणि सिल्लोड तालुक्यातून 10,000 पत्र माननीय पंतप्रधान मोदी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे या संदर्भात पाठवण्यात येणार आहे। त्याची आजची आज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा व्यापक स्वरूपाचं माननीय प्रदेशच्या प्रदेश युवकांकडून जेही मार्गदर्शक सूचना येतील त्या पद्धतीने आंदोलन केल्या जातील। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हे मोदी सरकारचं युवक काँग्रेसतर्फे माननीय महबूब शेख जे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना 1 कोटी पत्र ज्याचा विषय आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मराठा समाजाला आरक्षण मिळावे या संदर्भातील या महबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे युवकचे अध्यक्ष अनिल राऊत तसेच युवकचे पदाधिकारी माननीय पांडुरंग पाटील बडक या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक माननीय जाधव मामा संजू भाऊ दादाराव काळे तसेच युवकचे पदाधिकारी आमचे प्रवक्ता सेलचे अध्यक्ष जफरभाई यांनी एक मोहीम हाती घेतलेली आहे की येणाऱ्या काही काळामध्ये आजपासून आम्ही त्या मोहिमेची सुरुवात केलेली आहे आणि सिल्लोड तालुक्यातून 10,000 पत्र माननीय पंतप्रधान मोदी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे या संदर्भात पाठवण्यात येणार आहे। त्याची आजची आज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा व्यापक स्वरूपाचं माननीय प्रदेशच्या प्रदेश युवकांकडून जेही मार्गदर्शक सूचना येतील त्या पद्धतीने आंदोलन केल्या जातील। धन्यवाद।